हरे कृष्ण श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय तिसरा. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. आपण 43वा श्लोक वाचत आहोत. आज तात्पर्य वाचणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रीमद भगवद्गीतेचा हा तिसरा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश देताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंतांचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. आता हे थोडे आपल्याला शब्द समजून घ्यायचे आहेत. इथे आहे पहिल्या तर ओळीत दिलाय की ह्या तिसऱ्या अध्यायात काय सांगितलं आहे, कृष्ण भावनेकडे निर्देश केला आहे की अशा तऱ्हेने आध्यात्मिक बुद्धी आध्यात्मिक शक्ती असं आहे, आणि आधीही आपण सगळं जाणून घेतलंय. तर मग मनुष्याने काय केलं पाहिजे, भगवंतांचा स्वतःला शाश्वत सेवक रूपी स्वतःच स्वरूप जाणलं पाहिजे. आणि इथे दोन शब्द येतात, मनुष्याने निर्विशेष आणि शून्यवाद हे अंतिम ध्येय ठेवायचं नाही. तर हे दोन शब्द आहेत ते जाणून घेऊया. तर शून्यवादी म्हणजे कोण असतात, शून्यवादी हे जे बुद्ध फिलॉसॉफी सांगणारे तत्वज्ञान सांगणारे बुद्धिस्ट असतात, ते शून्यवादाचा प्रचार करणारे आहेत. तर त्यामध्ये काय सांगितलं जातं, ते म्हणतात की आपलं जे अस्तित्व आहे तेच आपल्याला दुःख देणार आहे. म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टी आहेत त्या दुःख देणाऱ्या आहेत, आणि म्हणून आपण आपलं जे अस्तित्व आहे ते शून्य करायचं आहे. मग ते लोक ध्यान करतात. ध्यान कशावर करतात, मनात कोणताच विचार येऊ न देण्याचं ध्यान करतात, शून्यावर ध्यान करतात. का, कारण त्यांना शून्य बनायचं असतं. त्यांचं म्हणणं काय आहे की आपलं अस्तित्व जेव्हा शून्य होईल तेव्हा हे दुःख राहणार नाही, असं हे शून्यवादी म्हणतात. दुसरा शब्द आहे निर्विशेष. तर निर्विशेषवादी जाणतात की मी आत्मा आहे, एवढं ते जाणतात. हा, आणि आता आपण हे तत्वज्ञान आधी पण जाणलेलं आहे की भगवंत हे परम सत्य आहे, भगवंतांना परब्रह्म पण म्हटलं जातं, आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते गोलोक वृंदावनात आध्यात्मिक जगतात राहतात, आणि तिथे राहतात भगवंतांच्या शरीरातनं सतत एक दिव्य तेज प्रकाश ज्याला ज्योती पण म्हणतात, तो दिव्य प्रकाश सतत बाहेर येत असतो, त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. हा, तर हे आपण ही सगळं तत्वज्ञान भगवद्गीतेतनं श्रीमद भागवतातनं वैदिक शास्त्र आणि हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहे त्यातल्या भक्तांकडून हे जाणून घेतलेलं आहे. पण ह्या निर्विशेषवाद्यांचं म्हणणं काय आहे, हा जो जी भगवंतांच्या शरीरातनं येणारा दिव्य प्रकाश असतो त्यालाच ते परब्रह्म परम सत्य सर्वश्रेष्ठ मानतात. म्हणजे हे प्रकाश आहे हे भगवंतांच्या शरीरातनं येणारी एक शक्ती आहे. शक्तिमान कोण आहेत, भगवंत आहेत. पण ते भगवंतांना परम सत्य मानत नाहीत, ते फक्त हा जो प्रकाश येतो आहे ह्या ज्योतीलाच तेजालाच ते सर्वश्रेष्ठ मानतात. तर प्रकाशाला आकार असतो का, नसतो. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, मग प्रकाशाला आकार नाही, आणि म्हणून हे जे परब्रह्म आहे जे परम सत्य आहे ते निराकार असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं काय आहे की ही जी ब्रह्मज्योती आहे त्याच्यावर आपल्याला ध्यान केंद्रित करायचं आहे, आणि मृत्यूनंतर त्यांना या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायची इच्छा आहे. तिथे आम्ही जाऊ आणि शांत राहू, तिथे विलीन होऊ. तर असे हे जे निर्विशेषवादी आहेत ते भगवंतांची सेवा करायला इच्छुक नसतात, त्यांना केवळ शांती हवी असते. पण मनुष्याने काय जाणलं पाहिजे की भगवंत कसे आहेत, या शक्तीच्या मागे असलेले शक्तिमान ते कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण जे सच्चिदानंदमय त्यांचं दिव्य विग्रह रूप आहे. जसं एखादा माणूस म्हणायला लागला की सूर्याचा प्रकाश म्हणजेच सर्व काही आहे आणि मी सूर्याला मानत नाही, तर तसे हे जे निर्विशेषवादी आहेत, केवळ सूर्यप्रकाशच श्रेष्ठ आहेत ते म्हणतात. पण त्यांनी जाणलं पाहिजे हा सूर्यप्रकाश येतो कुठून, सूर्यच जर नाहीये
तर मग सूर्यप्रकाश कसा मिळणार? पण त्यांची ही संकल्पना एवढी विस्तारित नाही आहे, ते फक्त प्रकाशाला या ज्योतीलाच सर्वश्रेष्ठ मानतात. तर आपण हे शून्यवादी म्हणजे शून्यवाद आणि निर्विशेषवाद हे शब्द नीटपणे जाणून घेतलेत. आता आपण पुन्हा हा जो पॉइंट आहे ते जाणून घेऊया. एकच मिनिट हा माताजी. तर त्यांनी प्रभुपाद इथे दुसऱ्या ओळीत लिहितात की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हे अंतिम ध्येय न मानता एवढं कळलं. भगवंतांचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवेर स्वरूप होय, कृष्णेर नित्य दास, मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, मी भगवंतांचा नित्य दास आहे आणि भगवंत माझे स्वामी आहे. मग मी काय केलं पाहिजे? भगवंतांची निस्वार्थ सेवा केली पाहिजे. मला माझ्या इंद्रिय तृप्तीची इच्छा नाही, कारण हा भक्त आहे तो भक्तांकडून मार्गदर्शन घेतो आहे वरिष्ठांकडून, आणि त्याला कळतं आहे की मला भगवंतांची भक्ती करताना व्यापारी वृत्ती ठेवायची नाही आहे की मी तुमची सेवा करेन तर माझ्या नवऱ्याचा पगार वाढवा, मी तुमची सेवा करेन तर मला बलशाली बनवा, अशी काही अपेक्षा नाही आहे. भगवंतांची सेवा कशी निस्वार्थ भावनेने केली पाहिजे. तर म्हणून प्रभुपाद इथे समजवतायत की ही जी कृष्ण भावना आहे त्यामध्ये आपण काय करतोय, स्वतःला आपण जाणतोय. मनुष्याने काय जाणलं पाहिजे? की मी भगवंतांचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचं स्वरूप त्यांनी जाणलं पाहिजे. पुढे वाचते आहे, जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. तर या जगतामध्ये जेव्हा जीव येतो आहे भौतिक जगतात, तेव्हा त्याला भौतिक शरीर प्राप्त होतो आणि इथे आला आहे. इच्छा काय आहे? मला इंद्रिय तृप्ती करायची आहे. आणि म्हणून इथे लिहिलंय बघा, काम प्रवृत्ती. काम म्हणजे इंद्रिय, काम वासना आपण म्हणतो, इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत. मग भौतिक प्रकृती आहे, सगळा निसर्ग आहे आपल्या आजूबाजूला, त्याची जे साधनं आहेत विविध वस्तू आहेत त्या माझ्या आहेत, मी त्याचा स्वामी आहे, मीच उपभोग घेणार, मी आनंद प्राप्त करणार, मला सुख हवंय, अशा सगळ्या विचारांनी तो प्रभावित होतो. आणि असा हा जो मनुष्य आहे तो कार्य करतो तेव्हा ध्येय काय? मला इंद्रिय उपभोग प्राप्त करायचा आहे आणि त्यासाठी तो कठोर मेहनत करतो. हा नोकरी धंद्यासाठीही कितीतरी प्रवास करतो, किती जागरण करतो. ध्येय काय? मला धन कमवायचं आहे आणि त्या धनाने मी माझ्या कामेच्छा आहेत त्या पूर्ण करेन, असं ध्येय आहे. पुढे वाचूया, सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकणार करू शकतो. तर पहिले शब्द काय दिले तिथे, की सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा आहे. मी महान, मला सगळं समजतं, सगळ्यांनी माझं ऐकावं, मला इंद्रिय उपभोग पाहिजे, मला सुख हवंय, अशी त्याची इच्छा आहे. इंद्रिय तृप्ती करायची इच्छा आहे. तर प्रत्येक इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छेमुळे हा मनुष्य काय करतो? वेगवेगळी कर्म करतो. प्रत्येक कर्म आहे ते कर्मफळ देतच. आणि एक इच्छा इंद्रिय तृप्तीची पूर्ण झाली की नवीन इंद्रिय तृप्तीची इच्छा जन्म घेते. आणि म्हणून म्हटलंय की अशा इंद्रिय तृप्तीच्या इच्छा भोगी वृत्ती याने काय होतं? म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. तर अशी जी काम भावना आहे, हा जो काम आहे तो मोठा शत्रू आहे आपल्या सगळ्यांचा. कारण या काम भावनेमुळेच आपण या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा शरीर धारण करतो, इंद्रिय तृप्ती करतोय आणि त्या कर्माचं फळ भोगायला पुन्हा आपल्याला जन्म घ्यायला लागतो. पण कृष्ण भावनेच्या बळावर पण काय झालं आहे, हा व्यक्ती आता भक्तीत आला आहे. एवढंच आपल्याला कळलं की हा शत्रू आहे, एवढं कळलं. आणि या शत्रूपासून वाचायला भगवंत सांगतायत, त्या शत्रूवर विजय मिळवायला सांगतायत. तर जितकी आपण काम इच्छा करू तितकं काय आहे, म्हणजे कामेच्छा आपल्या मनात येईल तितकं आपण इंद्रिय भोगाकडे प्रवृत्त होऊ.
जितकी इंद्रिय तृप्ति करू तितक आपण भगवंतांपासून दूर दूर जाऊ। हाँ, आणि मग जितकी इंद्रिय तृप्ति करू तितके आपण शारीरिक स्तरावर राहू। आणि मग जे मनुष्य जीवन मौल्यवान मिळालं आहे आणि मनुष्य जीवनाचं वास्तविक लक्ष्य कृष्ण प्रेम हे आपण विसरून जाऊ, हे लक्षातच येणार नाही। आणि मग काय होईल, पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे काय, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागेल, पुन्हा पुन्हा मरायला लागेल, ह्या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात आपण अडकून जाऊ। यासाठी म्हटलं जातं, कृष्ण भूलिया जीव अनादि बहिर्मुख अतएव माया देय तार संसार दुःख। तर असा हा जीव आहे, काम भावनेने भगवंताना तो विसरला आहे, कृष्ण भूलिया जीव आहे तो अनादि बहिर्मुख, खूप काळापासून बहिर्मुख, मान भगवंतांपासून दूर केली आहे त्यांनी, आणि म्हणून या भौतिक जगतात त्याला पाठवलं जातं। आणि माया देय तार संसार दुःख, या संसारात माया आहे ती त्याला दुःख देते। तर असा हा जो काम आहे तो आपला शत्रू आहे आणि तो आपल्याला पापात अडकवत राहतो। पुढे आपण वाचूया, परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो। तर म्हणजेच काय आहे, हा जो मनुष्य आता भक्तीत आला आहे, भक्त संघामध्ये भगवंतांविषयी वैदिक शास्त्रातलं श्रवण करतोय, तेव्हा त्याला कळतं मी तर भगवंतांचा नित्य दास आहे, भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि म्हणून तो आपल्या मनाला इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो। आणि मग काय होतं, इथे जसं दिलंय की कृष्ण भावनेच्या बळावर हा मनुष्य आहे, भौतिक इंद्रिय आहेत, मन आहेत, बुद्धी आहे, यांना नियंत्रित करू शकतो। पुढे वाचते, आकस्मितपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही। तर असं नाही आहे की अरे अचानक आपण सगळी कर्तव्य सोडून दिली, विहित कर्म आपली जे स्वधर्म आहे, कर्तव्य पालन, सगळ्यांची जबाबदारी आपण आपल्यावर आहे ते सगळं सोडून दिलं, हा छोडो घरद्वार चलो हरिद्वार, असं नाही, हा असं करू नये। पण इथे प्रभुपाद समजवत आहेत की परंतु भौतिक इंद्रिये आणि मन यांच्यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो। तर आपण हे जाणून घेऊया की भौतिक इंद्रिय आणि मन हे काय आहेत, आपल्याला नेहमी आकर्षक आकर्षण देत असतात, कुठे, इंद्रिय तृप्तीकडे। हा पण आपण काय व्हायचंय, प्रभुपाद म्हणतात ह्यांनी प्रभावित व्हायचं नाहीये। आणि मग कशावर लक्ष स्थिर करायचंय, विशुद्ध स्वरूपावर। तर म्हणजेच काय, एखादा व्यक्ती नवीन जेव्हा भक्तीत येतो तेव्हा त्याला भक्तीतलं ज्ञान मिळतं, त्याची वेगवेगळी काही कर्तव्य आहेत जीवनाची, तर वैष्णव आचार्य वरिष्ठ भक्त त्याला सांगतात तुझी कर्तव्य आहे ती तू पार पाड नीटपणे, पण त्याच्याबरोबर हेही जाण की कोण आहेस तू, तू आत्मा आहेस आणि तू हे शरीर धारण केलेलं आहेस, म्हणून त्यामुळे तुला शरीराची कार्य आहेत ती कराव्याच लागणार आहेत, जसं रोज स्नान करणं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे, हे सगळं करायला लागणारच आहे, पण तू आत्मा आहे आणि आत्म्याची कार्य भक्ती हे तू करायला सुरुवात कर। असा जो व्यक्ती आहे, भक्ती स्वीकारलेला व्यक्ती, तो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भक्तीतली सगळी कार्य सुरू करतो, त्याची हळूहळू हळूहळू भक्तीत प्रगती व्हायला लागते। अजून काही त्याला भक्तीतलं सुख प्राप्त झालेलं नाहीये, पण तो जसे भक्त सांगतायत की तू सगळ्या ज्या जीवनात जी काही कार्य करतोयस तुझ्या जीवनात, ती प्रत्येक क्रिया भगवंतांशी जोड, म्हणजे सकाळी लवकर उठ, का उठ, कारण मला भगवंतांचा जप करायचा आहे, सकाळी उठून स्नान करतो का, कारण मला स्वच्छ होऊन भगवंतांची सेवा करायची आहे, मी स्वयंपाक करेन का, कारण मला हा स्वयंपाक करून भगवंतांना नैवेद्य दाखवायचा आहे, मी आता झोपतो का, कारण मला उद्या उठून लवकर उठून भगवंतांचा सेवा करायची आहे। तर अशा प्रकारे हा जो भक्त आहे तो भक्तांच्या संघात काया वाचा मनाने भगवंतांची भक्ती करायला सुरुवात करतो, भगवंतांना जीवनाचा
केंद्रबिंदू ठेवतो आणि निरासक्त भावनेने स्वतःची कर्तव्य करतो। मग असा व्यक्ती ज्या कुठच्या चेतनेत आहे, ज्या स्थानात आहे, त्यापासून त्याचं काय होतं, तो जसा आहे म्हणजे गरीब आहे, अशिक्षित आहे, कसाही असला तरी भगवंतांच्या सेवेत आता जोडला गेला आहे, तर मग काय होतं, त्याची त्याचे मन, त्याचे इंद्रिय आणि बुद्धी भगवंतांच्या सेवेत लावल्यामुळे तो हळूहळू हळूहळू आध्यात्मिक प्रगती करायला लागतो। आणि इथे म्हटलंय शेवटी की आपल्या स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः हळूहळू कृष्ण भावनेचा विकास करून, भक्तीत प्रगती करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो। भक्तीत प्रगती झाली तर भक्तीचा रस आनंद पण मिळायला लागतो। पुढे वाचते आहे, हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे। भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या सहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाहीत। तर प्रभुपादांनी समजवलंय की हेच आता जे कृष्ण भावनेचा विकास करणं, भक्ती करणं, हेच या अध्यायाचं प्रमुख सार आहे। आणि मनुष्याने आपलं हे जे कित्येकदा मनुष्य काय करतात, त्यांना माहिती आहे की मी शरीर नाहीये, आत्मा आहे, एवढं ज्ञान आहे, पण मग ते काय करतात, इंद्रिय नियमन करायला लागतात। स्वतःच्या प्रयत्नाने आपल्या इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच इथे दिलाय ना तथाकथित योग साधना, दुसरं दिलंय तार्किक ज्ञान, तर्क वितर्क करायला लागतात या वैदिक शास्त्रावर, स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या मनाने विचार करायला लागतात आणि तर्क वितर्क करतात। तर हे प्रयोग आहेत ते प्रभुपाद म्हणतात अपरिपक्व अवस्थेतील हे प्रयत्न आहेत, ते कृत्रिम प्रयत्न आहेत, हे प्रयत्न उपयोगाचे नाही आहेत। असे प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाहीत। तर किती काळ हा माणूस इंद्रियांना नियंत्रित करून ठेवणार आहे, किती काळ स्प्रिंग दाबून राहू शकते। एक अशी अवस्था येते की स्प्रिंग आहे ती अशी वर उडतेच, म्हणजे असं त्याचे जे कॉइल्स असतात ते असे एकदम वर होतात, आणि त्यामुळे असं आपल्याला समजवलं जातं की आपण जाणलं पाहिजे की मी भगवंतांचा अंश आहे आणि कृत्रिमरित्या इंद्रिय संयमन करणं हे काही योग्य नाही आहे। मी काय केलं पाहिजे, माझं जे मन आहे, माझी इंद्रिय आहेत आणि माझी बुद्धी आहे, ती मला भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांच्या सेवेत लावायची आहे। आपण कायेने, काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे वाणीने आणि मनाने, काया वाचा मनाने आपण भगवंतांच्या सेवेत स्वतःला जोडलं पाहिजे। तर यासाठी आपण आधी चर्चा केली की डोळ्यांनी आपण भगवत दर्शन करण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, कानाने भगवंतांचं जे हरी नाम घेतो, भगवंतांविषयी जी चर्चा करतो त्याविषयीचं श्रवण करण्याचा सराव केला पाहिजे, वाणीने आपण भगवंतांविषयी बोलण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे। तर हे आपल्याला भक्तीमध्ये, आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक आहे, न की कृत्रिमरित्या इंद्रियांना संयमन करणं। भक्त आहे ते हुशार आहेत, जे असे कृत्रिमरित्या इंद्रियांना नियंत्रित करणारे असतात ते असं खाण्यापिण्यामध्ये म्हणजे कुठचंही जी चवहीन अशा वस्तू खातात आणि ते म्हणतात आम्ही आपल्या आमच्या जिभेला नियंत्रित करू, पण भक्त आहेत ते भगवंतांसाठी सुंदर सुंदर नैवेद्य अर्पण नैवेद्य तयार करतात, स्वयंपाक करतात आणि भगवंतांना नैवेद्य अर्पण करतात, आणि मग जो भगवंत त्याच्यावर कृपेचा कटाक्ष टाकतात, दृष्टी टाकतात आणि बाहेर मिळतो आपल्याला तो कृष्ण प्रसाद, जो अतिशय शक्तिशाली आहे। असा कृष्ण प्रसाद जेव्हा भक्त खातोय तेव्हा काय आहे, हा कृष्ण प्रसाद या भक्ताचं जीव जे काय म्हणतात जीवन, सगळे विचार, सगळं काही शुद्ध करणारा असतो। त्यामुळे भक्त आहे तो भक्तांच्या संघामध्ये राहून भगवंतांची सुरेखरित्या सेवा करतो। आपल्याकडे जे काही आहे, आपली बुद्धी, आपली शक्ती, आपला पैसा, सगळं काही तो
भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांच्या सेवेत लावतो आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त करतो, आध्यात्मिक बुद्धी प्राप्त करतो आणि भक्तीत तो प्रगती करतो. पुढे दिलाय, श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अति आवश्यक आहे. तर असा हा जो मनुष्य आहे तो भाग्यवान ठरतो जेव्हा त्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त भेटतात आणि तो त्यांच्याकडून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आणि असं श्रवण असं जे मार्गदर्शन आहे ते कृष्ण भावनेमध्ये प्राप्त होतं. तर प्रभुपादांनी इतकी सुंदर ही इस्कॉन संस्था कृष्ण भावनामृत संस्था सुरू केली आहे, त्यामध्ये हे सगळं प्रशिक्षण मिळतं. तर हे अतिशय आवश्यक आहे, नाहीतर इतकं बहुमूल्य मनुष्य जन्म मिळाला आहे आणि त्याचा आपण उपयोग केला नाही तर फुकट आहे. जसं एक भजन आहे, मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनू. तर मनुष्य जन्म मिळालाय आणि भगवंतांची भक्ती केली नाही तर जाणून बुजून विष खाण्यासारखं आहे, तो जन्म फुकट घालवण्यासारखा आहे. आणि म्हणून आपण ही जे भक्तांकडून मार्गदर्शन घेऊन आपली बुद्धी मजबूत केली पाहिजे, शास्त्रीय बुद्धी आध्यात्मिक बुद्धी केली पाहिजे ज्याद्वारे आपण मनाला स्थिर करू शकू आणि भक्ती करून आध्यात्मिक शक्तीद्वारे हा जो कामरूपी अतृत्व शत्रू आहे त्याच्यावर विजय पण प्राप्त करू शकू. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मयोग या तिसऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. अशा प्रकारे आपला हा 43वा श्लोकही संपूर्ण झाला आहे आणि हा अध्यायही वाचून पूर्ण झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.